गंगाई शिक्षण संकुलातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीचं माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गाच्या परिस्थितीनं अद्याप शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली उपयोगात आणली जाते. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गंगाई शिक्षण संकुलात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुख्याध्यापक मोहम्मद शेख यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना काळात शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी तळमळीनं कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत शिक्षणाचा अखंड प्रवाह कायम राखावा असं आवाहन याप्रसंगी मनोहर सपाटे यांनी केलं. मित्रांनो, आपण आपला वेळेचा सदुपयोग, शासन आपल्याला चांगल्या प्रकारचा पगार देत आणि त्याचा वेळ केवळ कोरोना या विषाणूमुळे शेत थांबलाय, पण आपण कोरोनाला मारून थांबायचं नाही, कोरोनाचा प्रतिकार करायचा आणि आपण थांबायचं नाही हा मनामध्ये विचार घेऊन आपण पुढे निघालात. कोरोनाला जगाला थांबवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याकडून प्रेरणा हे सर्व विद्यार्थ्यांना मिळावी. अनेक शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम चालू करावेत हीच भूमिका या निमित्तानं आहे. निमित्तानं तुम्ही सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालात, तुम्हा सर्वांचं मनापासूनचं अभिनंदन.